हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर, ज्याचं नाव आहे मुक्तास ब्लॉग. तर आज आहे गुरुवार आणि मी इथे स्वामींना नैवेद्य करत आहे, बर्फी बनवत आहे बेसनाची. तर त्यांना बेसनाचे पदार्थ खूप आवडतात, म्हणून मग त्यांच्यासाठी आज माझे 11 गुरुवारचं उद्यापन आहे. तर मग म्हटलं आज बर्फी करावी. तर हा व्हिडिओ गुरुवारचा आहे आणि आज आहे सोमवार. तर मी व्हिडिओ बनवून ठेवला होता, पण मी बाहेर आल्यामुळे मला काही एडिटिंग करून अपलोड करता आला नाही. तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे 3 दिवसाचा एकत्र हा व्हिडिओ आहे, तर तुम्ही नक्की बघा. पाक बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर साखर विरघळेपर्यंत मी हे शिजवणार आहे किंवा पाक बनवणार आहे. साखर विरघळली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेसन टाकून बर्फी करणार आहे. तर बर्फी मी करत होती आणि मुक्ता खाली खेळायला गेली होती आणि मग तिने आमच्या बिल्डिंगचा गेट लावताना हात त्याच्यामध्ये चिमटला तिचा. मग ती घरी रडत आलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता कशी रडत आहे ती. तर तिच्या हाताला खूप लागलेला आहे. खरं सर, खरं सांग, काय लागलंय? पाकामध्ये मी इथे बेसन टाकलेलं आहे आणि आता हे पातळ आहे, पण ते घट्ट होईपर्यंत मी हे शिजवून देणार आहे. आधी मग ताटाला तूप लावून त्याच्यामध्ये बर्फी सेट करायला ठेवणार आहे आणि वरती त्याच्या ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून मस्त बर्फी सजवणार आहे. तर पुढे मी बर्फी पूर्ण दाखवलीच नाही तुम्हाला कशी झाली होती किंवा काय ते, कारण का मुक्ताला लागलं होतं. मग तिला तिचे पप्पा दवाखान्यात घेऊन गेले. नंतर मग आम्ही केंद्रात गेलो, केंद्रात पाया पाडायला गेलो होतो. तर आज केंद्र बंद झालं, नेमकं मी 9:15 गेली तर केंद्र पण बंद झालं होतं. मग मी आले लगेच घरी आणि मग आम्ही जेवण मी आज बनवलं होतं. पुरी, श्रीखंड, बर्फी, बटाट्याची भाजी होती, वरण भात, भजी असं बेत होता उद्यापनाचा. तर आता दुसऱ्या दिवशी शनिवारी मी आज नाही, शुक्रवार आहे, दुसरा दिवस आहे आज आणि शुक्रवार आहे. तर आता सकाळी मी निघालेली आहे घरी जायला. तर हे कडधान्य जे राहिले होते ते जर बाहेरच राहिले तर त्यांना कीड लागेल, म्हणून फ्रीजमध्ये ठेवून जाते, म्हणजे ते मी येईपर्यंत चांगले राहतील. तर आता इथे मी सर्व डबे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आणि मी तयार झालेली आहे. आम्ही आता निघालो. 10:30 बस आहे इथून शिर्डीवरून. तर ती शिर्डी ते खोपोली, म्हणजे शिर्डी ते रोहा बस आहे, पण आम्ही खोपोलीला उतरू मग. तर आता आम्ही निघालेली आहे, मुक्ता पण तयार झालेली आहे. आता रिक्षात बसून आम्ही ST स्टँडवरतीच जातो आहे. ST मध्ये बसलेलो आहे मी आणि मुक्ता. तर आता चला, ST तला प्रवास सुरू आपला. निम्म्या रस्त्याला गाडी आलेली आहे. तर आता इथे पुणे सुरू होतं आहे आणि पुण्यामध्ये पाऊस पडतो आहे. पुणे, खोपोली, लोणावळा या 3 ठिकाणी आज आम्हाला पाऊस लागला. तर पुण्यामध्ये तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि थोडा थोडा पाऊस पडत आहे. आता आम्ही इथे लोणावळामध्ये आहोत आणि रात्र झालेली आहे लोणावळ्यासुद्धा आणि पाऊस पण पडत आहे लोणावळ्यात. लोणावळा आणि खोपोली खूप पाऊस आहे. तर आता मी तुम्हाला घाटावरून खाली खोपोली, लोणावळ्याच्या घाटावरून खाली खोपोली कशी दिसते ते दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता घाटावरून खाली उतरताना ही खोपोली अशी दिसत आहे, खूप छान दिसते. तर ही खोपोली आहे आणि आम्ही घाट उतरत आहोत. किती छान वाटत आहे खोपोलीवरून रात्रीची बघायला. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी आम्ही दादरला निघालेलो आहोत घरातले सर्वजण. हे माझे भाऊजी आहेत
माझ्या 3 नंबर बहिणीचे मिस्टर आहेत आणि पुढे सर्व माणसं बसलेले आहेत. माझे मिस्टर, माझी बहीण, छोटी बहीण, मम्मी, भाऊ आणि आम्ही पाठीमागं बसलेले आहे मी. आणि आता हा रविवारचा दिवस, तर रविवारी मी सकाळी उठून जेवण बनवलं, पाणी वगैरे भरलं, त्याच्यानंतर एका मांडणीवरची भांडी घासून मांडणी वगैरे घासलेली आहे. तर आता इथे मांडणीवरची भांडी मी काढत आहे आणि मांडणीवरची भांडी घासून घेते, त्याच्यानंतर मांडणी घासते. तर आता घरातली लग्नघर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे किती घरात कामे असतात, तर आता त्या कामाला सुरुवात आजपासून रविवारपासून करते. आणि ही माझी मम्मी आहे, मला तांदूळ पाकडून देते, निवडून देते म्हणजे मला घालायला. आणि जेवण बनवत बनवत मी भांडी पण घासून घेते मांड्यांवरची. तर हा असा होता माझा 4 दिवसाचा व्हिडिओ, 4 दिवसाचं रुटीन किंवा 4 दिवसाचे जे मी कामं केले किंवा काय केलं त्याचा हा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही आमच्या नवरीबाईची चप्पल आहे म्हणजे माझ्या वहिनीची, तिला काल आम्ही तिचा बस्ता बांधला तर त्याच्यामध्ये ही तिला चप्पल घेतलेली आहे. तर बाय बाय.